हॉरर स्टोरीज आता सध्या सोशल मीडियावरती हॉरर स्टोरी आता पीक लेवलला आहे. हॉरर स्टोरी सांगितले की व्ह्यूज भरपूर येतात, कारण लोकांना हॉरर स्टोरी बघायला ऐकायला खूप आवडतं. त्यातले काही लोक हॉरर स्टोरीवरती ट्रस्ट करतात, त्यातले काही लोक हॉरर स्टोरीवरती ट्रस्ट करत नाही, तरी देखील एंटरटेनमेंट म्हणून खूप लोक बघतात, कारण थोडस त्याच्यामध्ये फन असतो, थोडस त्यांना सस्पेन्स वाटतो, काय आहे शेवटपर्यंत हे कळत नाही, त्यामुळे लोक त्या गोष्टी बघत असतात. त्यातले काही भित्रे पण असतात, घाबरत घाबरत बघतात पण बघतात. अशी मज्जा असते हॉरर स्टोरीची. हॉरर मूवी बघतानाही असे बरेच लोक असतात की ज्यांना ट्रस्ट नसतो, तरी ते बघतात, तरी ते घाबरतात आणि तरी ते बघतात. आता ह्या सगळ्या गोष्टी बघून ऐकून काही लोकांनी हॉरर स्टोरी सांगण्याचे पॉडकास्ट क्रिएट केले. हिंदीमध्ये असे पॉडकास्ट एकदम पीक लेवलला आहेत, त्यांना व्ह्यूज खूप छान येत आहेत, म्हणून मराठीतले काही कलाकार, काही क्रिएटर, त्यांनी ॲज इट इज पॉडकास्ट करायचं ठरवलं. कसं असतं ना, तुम्ही ह्या गोष्टी उचलल्या, पण काही गोष्टी तुम्ही जेव्हा प्रेझेंट करत असतात त्यातले काही रूल पाळणं फार गरजेचं असतं, आणि रूल नाही पाळले तर त्यातून काही जागेचं, काही लोकांच्या भावना दुखू शकतात. आता अशाच एका मराठी चॅनलबद्दल आज मी बोलणार आहे, त्याचा मी थंबनेल माझ्या फ्रंटला लावलाय, त्यांना मी टॅग पण केलेला आहे, आणि त्यांचा रिप्लायही खूप घाण पद्धतीने येऊ शकतो, कारण त्यांच्या कमेंट्स मी बघितल्या, कमेंट्समध्ये त्यांचे रिप्लाय करण्याची पद्धत मी बघितली, आणि त्या कमेंट पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आज हा व्हिडिओ खास करून माझ्या ज्या कोकणी बांधव आहेत आणि कोकणावरती प्रेम करणारे आहेत त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ, की तुम्ही ह्या गोष्टींना वाव देऊ नका, ह्या ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी खोडल्या पाहिजेत. का खोडल्या पाहिजेत, ते कोकणाचा कसा इन्सल्ट करतायत आणि त्या काही जागेचा, काही लोकांचा कसा इन्सल्ट होतोय, ह्या पॉडकास्टच्या नावाने याबद्दलच मी आज बोलणार आहे. व्हिडिओ स्टार्ट होईल एका छोट्या इंट्रो नंतर. पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, भेटूया एका छोट्या. नमस्कार, मी अश्विनी जाधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते 100% प्युअर रिॲक्शन चॅनलमध्ये. सोशल मीडियावरती काही व्हिडिओज येत असतात आणि त्या व्हिडिओतून जर चुकीचा संदेश जात असेल तर अशा व्हिडिओवरती आपण बोलणार नाही असं होऊ शकत नाही, कारण आपण त्यावरती रिॲक्शन देण्याचं काम करत असतो. पब्लिक व्हिडिओवरती बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, अगदी प्रत्येकाला, कमेंट करणाऱ्यालाही आणि व्हिडिओ बनवणाऱ्यांनाही. तिथे दरवर्षी त्यांची जेव्हा तो जत्रा होते ना, उत्सव होतो ना, तेव्हा 25 ते 30 हजार कोंबड्या कापल्या जातात तिथे. अच्छा. हा, आणि तो जे घोडेमुखचं जे देवस्थान आहे त्या देवाला फक्त त्या कोंबड्यांचं हे लागतं, शीर लागतं, डोकं लागतं फक्त, बाकीचा प्रसाद म्हणून परत देतात लोकांना. आणि लोकांना तिथे कसं आहे माहितीये का, तू देवळात गेलास ना की तिथे कापतात कोंबडी, ते शीर तिथे देतात, आणि जी कोंबडी आहे ती अशीच हातात देतात लोकांच्या. आणि मग लोक कोंबडी घेऊन जाताना ऑफकोर्स त्या कोंबडीचं रक्त येतं ना, तर ते रस्त्यावर रक्त होतं. विचार करतो 30 हजार कोंबड्यांचं रक्त रस्त्यावर किती होत असेल. तर हा सगळा दिवसाला होतो. जशी संध्याकाळ होते ना, ते देऊळ बंद केलं जातं, सगळ्यांना बाहेर काढलं जातं त्या रस्त्यातून. अच्छा. आणि तू पुढच्या दिवशी सकाळी गेलास ना, तुला रक्ताचा एक थेंब दिसत नाही. नमस्कार मित्र, पॉडकास्ट व्हिडिओ माझ्या समोर आला. हिंदी मधले जसे व्हिडिओज ला व्ह्यूज खूप येत आहेत, हिंदी काही गेस्टला इन्व्हाइट केलं जातं, मग ते आपापल्या स्टोरीज सांगतात, त्याला व्ह्यूज येतात भरपूर, खूप लोक बघतायत, शॉर्ट व्हिडिओ पण खूप व्हायरल होत आहेत त्यांचे. हे बघून मराठीतल्या काही कलाकारांनी ह्या व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. एक व्हिडिओ माझ्या समोर आला, त्यामध्ये कोकण हा शब्द होता. आता तुम्ही मला सांगा, कोकण एवढा सुंदर, एवढा छान, त्याला समुद्र किनारा, आणि तिथे एक प्रकारे जसं तुम्ही गोव्याला फिरायला गेला तर गोव्याला पण समुद्र आहे, पण तिथे पाश्चात्य संस्कृतीला फॉलो केलं जातं, तिथे दारू पिली जाते, मटण खाल्लं, इथे पण नॉनव्हेज आहेच, पण तरी पण दारू मटण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, सिगरेट आहेत, खूप वेगळं वातावरण आहे. पण जे आपण कोकणा साईडला येतो तिथे थोडस पारिवारिक माहोल आपण म्हणू शकतो. तुम्ही फॅमिलीसोबत फिरायला येऊ शकतात, कुठल्याही बीचवर जा, कुठेही फिरायला जा, एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे. तिथे कुठेही तुम्हाला असे दारुडे भेटणार नाहीत की जे तुम्हाला त्रास देतील, किंवा काही वाईट अबनॉर्मल गोष्ट नसतात. कारण हे मी एकदम कॉन्फिडंटली सांगते, कारण मी 8 वर्ष ज्या त्यांनी हे जे कोकण सिरीजचं जे बनवलंय व्हिडिओ पॉडकास्ट बनवलाय, त्याच एरियामध्ये मी 8 वर्ष राहिली, 8 वर्ष राहिली, आणि 8 वर्ष अक्षरशः रत्नागिरीपासून ते जयगडपर्यंतचा 2-व्हीलरचा प्रवास, रात्री 7 वाजेच्या नंतर. त्यांनी जे सांगितलंय ना, रस्त्यावरती लाईट नसतात, ही गोष्ट अगदी खरी आहे. जे लोक मला बघतायत त्या लोकांना जर कोकणातून बघतायत, तर तुम्ही मला हे नक्की सांगा किती वळणावळणाचे रस्ते आहेत रत्नागिरी ते जयगड, आणि तेवढा रस्ता मी
टू व्हीलर वरती जायचे आणि तिथे लाईट नसायचे आणि ब्लाइंड टर्न खूप असतात, एका साईडला समुद्र. ह्या हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याने मी नेहमी ट्रॅव्हल केलेला आहे. 8 वर्ष मी त्या कोकणात राहिली जवळ, पण तर कोकणाशी एक असं जवळचं एक नातं आहे. जॉब निमित्ताने आम्ही नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. काही वर्ष आम्ही कोकणात राहिलो, काही वर्ष आम्ही चंद्रपूर नागपूर ह्या भागात राहिलो, काही वर्ष आम्ही जगन्नाथपुरी आहे त्या भागात ओडिसा तिकडे राहिलो, काही वर्ष आम्ही गोव्याला राहिलो, काही वर्ष मुंबईत राहिलो, काही वर्ष आता छत्रपती संभाजीनगर आणि काही वर्ष नाशिक, काही वर्ष आता आम्ही आफ्रिकेमध्ये आहेत, काही वर्ष गॅबॉन, आता काही वर्ष टांझानिया. तर प्रत्येक ठिकाणी 2-2, 4-4, 5-5 वर्ष आम्ही राहिलो आता जवळपास, काही वर्ष 6, काही ठिकाणी 6 महिने, 7 महिने, 8 महिने. पण एक जो कोकण आहे त्या कोकणाशी एक वेगळं नातं आहे. कोकणामध्ये आत्ता कुठे टुरिझम वाढतंय, कोकणामध्ये आता कुठेतरी पब्लिक इन्फ्लुएन्सर तिथले काही व्हिडिओज पोस्ट करत आहेत, काही तिथल्या गोष्टी गमती जमती दाखवत आहेत, तेव्हा काही ऑडियन्स तिथपर्यंत पोहोचत आहे. आणि जर तुम्ही कोकणाचं नाव घेऊन अशा व्हिडिओ बनवले, काय होतंय ना, ह्या पॉडकास्टमुळे कोकणामध्ये भूत आहेत, कोकणामध्ये हॉरर ऍक्टिव्हिटीज घडतात, हे एक प्रमोट केलं जातंय. त्या जागेची नावं घेणं, त्या जागेमध्ये काय काय घडलं हे सांगणं, त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगणं, काही गोष्टी खऱ्या असतीलही तुमच्या मताप्रमाणे, पण त्या तुम्ही पॉडकास्टमध्ये सांगताना त्या जागेची नावं सांगायची गरज काय? असं असं एका ठिकाणी घडलं होतं, त्या गावाची नावं घेऊ नका, एक्स वाय झेड काहीतरी काल्पनिक नावं ठेवा आणि सांगा व्हिडिओच्या स्टार्टिंगला ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली सगळी नावं काल्पनिक आहेत, आणि काल्पनिक नावं वापरा. आम्ही नाही म्हणत तुम्ही पॉडकास्ट चॅनल बंद करा, कारण खूप लोकांना हॉरर स्टोरी ऐकायला आवडतात आणि ते ऐकतात, काही लोकांना विश्वास असो नसो, पण तुम्ही जे करताय कोकणाचं नाव घेऊन जेव्हा स्टोरी सांगतायत किंवा एखाद्या जागेचं नाव घेऊन सांगतायत स्टोरीज, तर ह्या स्टोरी सांगितल्यानंतर, त्या जागेचं नाव सांगितल्यानंतर ती जागा बदनाम करताय एक प्रकारे. आता कुठे कोकणामध्ये टुरिझम वाढतंय आणि तिथे टुरिझमनी पण भरपूर पैसा येतोय, तिथल्या लोकांचा रोजगार आहे, काही लोक तिथे हॉटेल्सचा व्यवसाय आहे, काही लोकांचा तिथे वॉटर स्पोर्ट्सचा व्यवसाय आहे, लोक तिथे कोकणात जात आहेत, कोकणी मसाला विकत घेत आहेत, कोकणी आंबे विकत घेत आहेत, तिथले कोकम विकत घेतलं जात आहे, कोकणात फिरलं जात आहे, तिथे प्रॉपर थांबतात, तिथे फिरतात. आपलं एक ब्लॉगिंग चॅनल, त्याच्यावरती पण तुम्ही बघाल की माझे भरपूर व्हिडिओ कोकणातले. काही क्रिएटर आहेत जे कोकणी भाषा, तिथले लोक कसे साधे भोळे आहेत, तिथली जागा कशी आहे, तिथे पाणी कसं आहे, पाऊस कसा पडतो, घरं कशी आहेत, अन्नपदार्थ कसे खाल्ले जातात, ह्या सगळ्या गमती जमती तिथले लोक कसे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, दाखवल्या जातात, एक प्रकारे ते प्रमोट करतात की आमच्या कोकणात या, फिरा, एन्जॉय करा, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून तुमच्या इथे तुम्ही रिलॅक्स होऊ शकता, खूप छान ठिकाण आहे. कोकणच नाही तर इतर बाकीची जे ठिकाणं आहेत त्यांची पण नावं पॉडकास्टमध्ये घेतली जातात, मग ह्या अशा गोष्टींमुळे ते जागेचं नाव बदनाम होऊ शकतं. म्हणून ही रिक्वेस्ट आहे, पॉडकास्ट व्हिडिओ तुम्ही रन करा, नो प्रॉब्लेम, तुम्ही काहीही दाखवा, काहीही सांगा, ते तुमचं चॅनल आहे, पण सांगताना एकच रिक्वेस्ट आहे, जागेचं नाव तुम्ही डिस्क्लोज करू नका, कारण इतका सुंदर कोकण त्याचं नाव उगीच बदनाम करू नका, ही रिक्वेस्ट आहे. आता ह्या लोकांना चांगल्या गोष्टी सांगितलेल्या समजत नाही आणि समजणार देखील नाही, कारण यांना इतक्या छान छान कमेंट आल्यात. आता कमेंट काही चांगल्या असतात, काही टोचणाऱ्या असतात, काही चिमटा घेणाऱ्या असतात, तर ह्या कमेंटला हे किती घाणेरड्या पद्धतीने रिप्लाय करतात हे पण मला तुम्हाला आता सांगायचंय. एका व्ह्यूअरने कमेंट केली होती की हातात माईक घेण्यापेक्षा तुम्ही एक मिनी माईक घ्या आणि मग बोला, तर त्यांना रिप्लाय आलाय की तुम्ही एक माईक घेऊन देता का, म्हणजे हे असे उपहासात्मक रिप्लाय करतात. एकानी कमेंट केली होती की तुमची जी स्टोरी आहे ती रिपीट होते, तर त्याच्याबद्दल त्यांनी इतका घाण रिप्लाय केला की असं कुठे लिहिलंय का म्हणे स्टोरी रिपीट होऊ शकत नाही. त्या व्हिवरचं एक म्हणणं होतं की जे व्हिवर तुम्हाला नेहमी नेहमी बघतात त्यांना माहिती आहे तुमच्या चॅनलवरती काय घडतंय, पुन्हा पुन्हा ते सांगायची गरज नाही, असं त्यांचं एक जेन्युइन मत होतं. आणि व्हिवरची मतं नेहमी ऍक्सेप्ट केली पाहिजे ह्या मताची तरी मी आहे, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला डॉलर मिळतात. आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं मत भरभरून लिहा. आणि हा व्हिडिओ कोकणाला सपोर्ट करणाऱ्या, कोकणाविषयी ज्यांना आत्मीयता आहे, जे अशा क्रिएटरपर्यंत पोहोचला पाहिजे ही माझी इच्छा आहे. जर तुमच्या कोणी ओळखीचे असेल तिथपर्यंत पोहोचवा, तिथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवण्यास मला मदत करा, मी त्या सगळ्यांना टॅग करण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.